माझ्या महाराष्ट्रातील बांधवानो, भगिनी आणि मातानो, नमस्कार. जय महाराष्ट्र. हा आपला गेल्या काही दिवसांचा आता रिवाज झालेला आहे. जवळपास दर आठवड्याला किंबहुना एक काही दिवसाच्या कालावधीनंतर मी नियमितपणे आपल्यासमोर येतो आहे आणि आपल्याला धन्यवाद देण्यासोबतच आपल्याला या सगळ्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण नेमके कुठे आहोत याची माहिती काहीही न लपवता आपल्याला सांगतो आहे. आजच्या माझ्या या संवादाला सुरुवात करण्याआधी मी सर्व धर्मियांना, सर्व सामाजिक संस्था आहेत, राजकीय पक्षांना सुद्धा धन्यवाद देतोय, कारण त्यांचं गेल्या काही दिवसातलं सहकार्य हे अत्यंत चांगलं आणि उत्तम राहिलेलं आहे. साधारणतः होळी झाली आणि होळीनंतर कोरोनाची बोंबाबोंब सुरू झाली. त्याच्यानंतर जे काही आपल्या सगळ्यांचे उत्सव सणवार हे आले ते अत्यंत शांतपणाने आणि शिस्तीने कुठेही गर्दी समारंभ उत्सव न करता आपण घरच्या घरी साजरे केले. आता एक दोन दिवसामध्ये ईद येते. ईदच्या तर शुभेच्छा माझ्या मुस्लिम समाजातील बांधवांना, माता भगिनींना तर मी आधी देतोच आहे, पण त्यांना देखील विनंती करतोय की आपणही सहकार्य करता आहात. ही परिस्थिती ही अनपेक्षित आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसणारी किंबहुना गेल्या अनेक वर्षात काही पिढ्यांनी न पाहिलेली अशी परिस्थिती संपूर्ण जग अनुभवते आहे. आणि म्हणून मी आपल्याला सुद्धा सांगतोय की एक दोन दिवसात जेव्हा आपला ईद आपण साजरा करणार आहात तेव्हा रस्त्यावरती न येता, कुठेही गर्दी न करता घरातल्या घरातून आपण आपली प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेमध्ये संपूर्ण आपल्या राज्यासाठी, देशासाठी आणि जगासाठी लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट नष्ट हो अशी सुद्धा आपण एक दुवा मागा. हे सगळं सहकार्याचं वातावरण असल्यामुळे आपण नेमकं लॉकडाऊन केला आणि त्यातनं काय साधलं याची कल्पना मी आपल्याला देतोय. काही जणांना अजूनही या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतंय, म्हणजे मी तुमच्याबद्दल नाही बोलत, काही जणांचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. पण आज जी मे महिन्याची तारीख आहे, म्हणजे मे महिन्याचा आता साधारणतः शेवटचा टप्पा, आपण त्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. एप्रिल, मार्च एप्रिलपासून हे संकट आपल्या अवतीभोवती फिरायला सुरू झालं आणि आता आपण पाहतात की या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत, म्हणजे पॉझिटिव्ह केसेसमध्ये अचानक थोडी वाढ झालेली आहे. मी याची कल्पना आपल्याला सुरुवातीपासून देत आलेलो आहे. हा जो विषाणू आहे हा गुणाकार करत जातो आणि या गुणाकाराला मर्यादा नाही आहे, तो त्याचा तोच ठरवतो. लॉकडाऊन का करायचा, आपण एकमेकापासून अंतर का ठेवायचं, ते याच्यासाठी की याचा प्रादुर्भाव जो आहे तो संसर्गजन्य असल्यामुळे आपण संपूर्ण शहरभर होर्डिंग्स, राज्यभर होर्डिंग्स लावलेली आहेत. शिंकताना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा, मास्क घाला, मास्क का कंपल्सरी करा, हात का धुवा, ह्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना या पुढचे काही दिवस सुद्धा आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. कोरोनाबरोबर जगायला शिका, म्हणजे काय शिकायचं नेमकं, काय करायचं नेमकं, त्याच्यावरती मी आपल्याला सांगतोच आहे. पण एकूण हे जे काही वातावरण आहे हे तुम्हालाही आवडत नाही आहे, मला तर अजिबात आवडत नाही आहे. गेल्या अधिवेशनामध्ये आपण आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारा, एक पूर्ण करण्याच्या दिशेने जाणारा एक अर्थसंकल्प मांडला काय आणि त्या अधिवेशनच या संकटामुळे आपल्याला लवकर संपवावं लागलं. म्हणजे अर्थसंकल्प जाहीर झाला, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, सगळी शहरं यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आपण काय काय करणार हे एक स्वप्न आहेच आणि स्वप्न मी सत्यात आणणार, नक्की आणणार, त्याच्याबद्दल कुठेही दुमत नाही आहे. पण सुरुवात करायला घेतली आणि हे संकट आलं, सगळं ठप्प झालं. आणि त्या एप्रिलपासून साधारणतः केंद्र सरकारने किंबहुना दिल्लीची जी काही टीम मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, मध्ये मध्ये येते आणि आपल्याला कल्पना देते की आपण कुठे आहात, कुठे जाऊ शकता, तो आकडा हा जर का मी तुम्हाला सांगितला तो मुद्दामून मी तुम्हाला सांगतोय. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात, म्हणजे आता जो काही टप्पा सुरू झालेला आहे त्याच्यात महाराष्ट्र हा त्यांच्या अंदाजाप्रमाणे 1.5 ते 1.5 लाख रुग्ण किंबहुना पॉझिटिव्ह केसेस असतील असा त्यांचा अंदाज होता. 1.5 ते 1.5 लाख
म्हणजे मी 1.5 लाख का म्हणतोय की मेचा अखेर जेव्हा येईल त्यावेळेला साधारणतः महाराष्ट्रात 1.5 लाख केसेस ह्या असू शकतील असा त्यांचा अंदाज हा त्यांनी व्यक्त केलेला होता. आणि हे काही त्यांनी उगाचच नाही सांगितलं, एक आपल्याला खबरदारी घेण्यासाठी म्हणून सांगितलं होतं की लक्षात घ्या की ज्या पद्धतीने हा गुणाकार होतो तो किमान 1.5 लाख रुग्ण हे तुमच्या महाराष्ट्रात तुमच्या राज्यात होऊ शकतात ही त्यांनी एक मी भीती नाही म्हणत पण अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्ष आज 23 तारखेला काय स्थिती म्हणजे मी म्हणून ते 1.5 ते 1.5 लाख का म्हटलं की 1.5 लाख जर मे अखेरीला होणार असतील तर आज 1.25 लाख व्हायला हवे. 1.25 लाख म्हटल्यानंतर आज मी मुद्दामहून काही कागद घेऊनच बसलेलो आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 33,786 ह्या पॉझिटिव्ह केसेस आहेत. 33,786 आता मी तुमच्याशी बोलत असताना खाली करायची स्क्रोल येईल येत असेल की महाराष्ट्रामध्ये 47,190 रुग्ण आहेत. मग ही तफावत कशी? खाली तर स्क्रोल येतोय 47,000, मुख्यमंत्री म्हणतात 33,000. याचं कारण असं की या 47,000 अजूनही पहिल्या दिवशी जो पहिला रुग्ण सापडला तो धरला जातोय. पहिला रुग्ण म्हणजे जेव्हा आपल्याला कळलं की आपल्या राज्यात या व्हायरसनी शिरकाव केलेला आहे, तो रुग्ण बरा होऊन घरी गेला तरी देखील तो या ह्याच्यात पकडला जातोय. मग 47,190 म्हटल्यानंतर आतापर्यंत 13,404 हे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. 13,000 आसपास बरे होऊन रुग्ण घरी गेलेत. म्हणजे 47 मी वरचे आकडेमोड नंतर म्हणजे तुम्ही बघा, पण 47 वजा 13,000 जवळपास 33,000 रुग्ण हे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख आणि 33,000 1.25 लाख रुग्णांची शक्यता होती तीच आज महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष ऍक्टिव्ह केसेस ज्याला म्हणतो रुग्ण हे 33,786 आहेत. हे कशामुळे शक्य झालं? हे तुमच्यामुळे शक्य आहे. तुम्ही जी काय एक शिस्त पाळलीत, जी हिंमत दाखवली, अगदी तुमच्या मनाविरुद्ध असलं तरी म्हणजे काही वेळेला मला आता हुकुमशहा झाल्यासारखं वाटते की अरे घर के बाहेर निकाल के देख, देखता हूं तेरे को. हे असं नाही आहे, घराबाहेर धोका आहे म्हणून मी आपल्याला विनंती करतोय घरात राहा. तरी आजची आपली परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये एकूण टेस्ट ज्या आपण घेतल्या त्या जवळपास 3.5 लाखाच्या आसपास टेस्ट या महाराष्ट्रात झालेल्या 3,48,026 त्याच्यामध्ये 2,98,000 म्हणजे जवळपास 3 लाखाच्या आसपास हा आकडा आता तुम्हाला मी सांगितलंच एवढे निगेटिव्ह आलेले आहेत. दुर्दैवाने याच्यात मृत्यू मात्र झालेत. जे व्हायला नकोच होते, व्हायला नकोच आहेत, ते साधारणतः 1577 मृत्यू झालेले आहेत. हा सगळा ठोकताळा हा आजचा आपल्या राज्याचा आहे. याच्यामध्ये काही चांगल्याही गोष्टी कशा आहेत की पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की लहान बालकं ही बरी होऊन घरी गेलेली आहेत. एक तर बातमी मी त्या आपल्या फोनवरती बीबीसीचं ॲप येतं ना, त्या ॲपमध्ये वाचलेली आहे की बीबीसीने कव्हर केले. मुंबईमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्यांच्या आता गेल्या काही या काळामध्ये प्रसूती झालेल्या आहेत, त्या पॉझिटिव्ह होत्या मग त्याही आता बऱ्याचशा बऱ्या झाल्या, पण त्यांची बालकं ही कोविडमुक्त जन्माला आलेली आहेत. म्हणजे त्या बालकांना कुठेही कोरोनाची लागण झालेली नाहीये. हा एक चमत्कार आहे निसर्गाचा. आणि हा चमत्कार जसा हा बालकांच्या बाबतीत आहे, मी काही दिवसांपूर्वी आपल्याला सांगितलं होतं की 82 वर्षाच्या आजीबाई बऱ्याहून घरी गेल्या. आता त्याच्याही पुढे आपण गेलो. एक 90 वर्षाच्या आजी आपल्या मुंबईमध्ये बऱ्याहून स्वतःच्या पायाने चालत पायी चालत म्हणजे गाडीत उतरल्यानंतर म्हणजे तशा घरी गेलेल्या आहेत. म्हणजे अत्यंत छोट्या बालकांपासून नवजात अभ्रकांपासून ते 90 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सगळेजण कोविडचा मुकाबला यशस्वीपणाने करतायत. ही एक मोठी जमेची बाजू आहे. एक गोष्ट अजून मला सांगावीशी वाटते की ह्याच्या पुढची लढाई ही अधिक बिकट होणार, कारण हा गुणाकार आता फार आता जीवघेणा होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार जशा आतापर्यंत वाढलेल्या आहेत तशा येत्या काही काळामध्ये या केसेस आणखीन वाढण्याची शक्यता नव्हे तर थोड्या वाढतील, पण घाबरण्याचं कारण नाही आहे. आपण मोठ्या प्रमाणावरती आरोग्य सुविधा निर्माण करतो आहोत, म्हणजे राज्यात म्हणाल तर काही लाखांमध्ये आपण रुग्णशय्या त्याची व्यवस्था करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, देशात काही राज्यांनी केलं असेलही, जगात काही देशांनी केलं असेलही, आपण इतर देशांकडे इतर राज्यांकडे काय करतात बघण्यापेक्षा आपण काय करतो आहोत त्याच्यावरती लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. गेल्या वेळेला मी जे सांगितलं की आपण फील्ड हॉस्पिटल्स
फील्ड हॉस्पिटल्स जसं बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे, गोरेगाव आहे, वरळी डोम आहे, डोमची तर यंत्रणा आपण जर का बघाल, म्हणजे बघायला जाऊ नका, पण ते माझा असं विचार आहे की या सगळ्याच एक कुठेतरी रेकॉर्डिंग करून ठेवायला पाहिजे की कसं मुंबई आणि महाराष्ट्रांनी कसं याचं या संकटाशी सामना केला, काय काय केलं. काही ठिकाणी तर आपण आयसीयू बेड्स ह्या फील्ड हॉस्पिटलमध्ये करतो आहोत. आज जी काही थोडीशी एक म्हणजे व्हायला नकोय, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, एक रुग्णांची आवड होते अशा बातम्या येतात, होतं सत्य आहे. ह्याचं कारण हे संकट एवढं मोठं आहे की कोणाच्याही आकलनात किंबहुना त्याला समजण्याच्या आधी हे एवढं मोठं संकट आलेलं आहे. मग त्याच्यात साधारणतः एप्रिलमध्ये मी जे आपल्याला सांगू इच्छितो, एप्रिल एंडमध्ये आपल्याकडे जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यात 1000 आसपास बेड्स होते. आज आपण ही हॉस्पिटल्स आणि फील्ड हॉस्पिटल ह्यांची जर का एकत्रित संख्या मोजली तर मे अखेरीस आपण किमान 14,000 म्हणजे आत्ता फील्ड हॉस्पिटलमध्ये 3,000 म्हणजे जवळ आत्ता 7,000 बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण पुढच्या महिन्यात 13,000 ते 14,000 बेड्स हे हॉस्पिटल्समध्ये आपण उपलब्ध करून देऊ शकतो. आता हे बेड्स कसे असतील तर मी मागे आपल्याला सांगितलं होतं की साधारणतः 3 टप्प्यात आपण करतोय. जसं क्वारंटाईन आयसोलेशन हा एक भाग आहे, तसंच जे एसिम्प्टोमॅटिक आहेत, काही जणांना ऑक्सिजनची गरज लागते, व्हेंटिलेटर नाही ऑक्सिजन, हा सगळा जो काय आपण काळ 2 महिन्याचा अनुभवलेला आहे त्याच्यात एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जास्तीत जास्त रुग्णांना हे व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज लागते. आणि हे जे काय आपण बेड्स किंवा रुग्णशय्या या उपलब्ध करत आहोत, त्यांची व्यवस्था करत आहोत राज्यभर, मुंबईमध्ये पण, त्याच्यात जास्तीत जास्त बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आपण देत आहोत, जास्तीत जास्त अगदी फील्ड हॉस्पिटलमध्ये सुद्धा. काही ठिकाणी तर आपण फील्ड हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड्सची व्यवस्था करतो आहोत. हे केवळ आपण महाराष्ट्रामध्येच करू शकतो आहोत असा मला आत्मविश्वास आहे. अनेक जण पुढे येत आहेत, डॉक्टर्स पुढे येत आहेत, नर्सेस पुढे येत आहेत. हा सगळा टप्पा आपण ओलांडत असताना 1-2 महिन्यापूर्वी मी तुम्हाला आवाहन केलं होतं की तेव्हा रक्ताचा पुरवठा, थोडासा रक्ताचा साठा आपल्याकडे कमी झाला होता. अनेक जण पुढे आले, रक्तदाते पुढे आले, त्यांनी रक्तदान केलं, ते रक्तदान केल्यामुळे आजपर्यंत आपण विनासायास हे या सगळ्या उपचार पद्धतीमध्ये रक्ताचा पुरवठा, मग कोविडवाले, कोविडचे पेशंट आले, नॉन कोविड पण आले, त्यांना देऊ शकलो. पण आता पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे, कारण आज आपल्याकडे साधारणतः पुढचे 8 ते 10 दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे. म्हणून मी तमाम रक्तदात्यांना एक नम्र आवाहन करतो आहे, गेल्या वेळेला आपल्याला थांबवावं लागलं होतं की आता आहे आपल्याकडे पुरेसा रक्तसाठा झालेला आहे, आता रक्तदान करू नका. आता मला पुन्हा आपल्याला महाराष्ट्राला रक्तदानाची गरज आहे, रक्ताची गरज आहे. आणि महाराष्ट्राचं रक्त काय असतं, महाराष्ट्राच्या रक्तामध्येच संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द कशी आहे ती आपल्याला पुन्हा एकदा दाखवायची आहे. म्हणून पुन्हा एकदा रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दल मी आपल्याला विनंती करतो आहे की ज्यांची ज्यांची रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावं, रक्तदान करावं, आणि आपल्या पुढच्या ह्या सगळ्या कदाचित कोरोना पॉझिटिव्ह होऊ शकणाऱ्या आणि इतर सुद्धा जे नॉन कोविड पेशंट आहे त्यांना लागणारी रक्ताची आवश्यकता ही पूर्ण करावी. हे आरोग्याच्या बाबतीत झालेलं आहे. कारण एक महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला आता पुढे पावसाळा पण येतोय. काल सुद्धा मी आपल्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली, त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पाऊस म्हटल्यानंतर पावसाचे साथीचे आजार आले, पावसाचे इतर काही सगळ्या गोष्टी आल्या, उन्हाळ्यामध्ये एक वेगळी साथ येत असते पण ती साथ यावेळेला आली नाही. आपल्या सहकार्यामुळे घसा थ्रोट इन्फेक्शन असेल, उन्हाळी सर्दी असेल, ताप असेल, ही साथ तशी आली नाही. पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा खबरदारी घ्यायची, उगाचच भिजणं, उगाचच पावसात मजा करणं, तूर्त काही दिवस ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. शक्यतोवर सगळ्याच रोगराईपासून आपल्याला लांब राहण्याची गरज आहे. मग पाणी, स्वच्छ पाणी पिणं, पाणी उकळवून पिणं, ह्या गोष्टी त्या अनुषंगाने आल्याच, पण इतर ह्या सगळ्या आजारांपासून लांब राहणं म्हणजेच कोरोनापासून लांब राहणं आहे. एक गोष्ट मी जी तुम्हाला सतत एक गोष्ट सांगतो, तुम्ही म्हणाल याची गोष्ट संपते की नाही कधी, तर ह्या सगळ्या काही दिवसांमध्ये अनुभवाला आलेल्या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष कोरोनाने किती मृत्यू झाले तो एक आकडा आहे, पण त्याचबरोबरीने ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, मी वारंवार सांगत आलेलो आहे, हाय रिस्क ग्रुप 55 वर्षाच्या वर आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब, किडनीचे आजार, इतर काही आजार, ह्या काही गोष्टी असतील
त्यांना त्यांच्यावरती हा कोरोनाचा व्हायरस जास्त घातक दुष्परिणाम करतोय. आणि त्याच्यासाठी जसं आपण उन्हाळी साथींपासून दूर राहिलो तसंच पावसाळी साथींपासून सुद्धा दूर राहण्याची गरज आहे. मग सर्दी, खोकला, ताप आणि जरा कुठे लक्षण दिसलं तर ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. कारण साथीची लक्षणं आपण संपूर्ण राज्यभर जी होर्डिंग्स लावलेत, शिंकताना, खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा, मास्क लावा, प्रत्यक्ष असा अनुभव असा आलाय की सर्दी खोकल्यापेक्षा एक थकवा आला, ताप येतोय, त्याच्यानंतर तोंडाची चव जाते, वासच येईनासा होतोय, ही सुद्धा कोरोनाची प्राथमिक लक्षणं आहेत. ही लक्षणं थोडी वेगळी आहेत जी आपण कधी आधी अपेक्षित केली नव्हती. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं अपेक्षित धरली होती, त्याच्यात ताप हे आहेच, ताप येतोय, दोन तीन दिवस झालं ताप येतोय, तो ताप उतरतच नाहीये. अंगावरती काढू नका. थकवा जाणवतो आहे, तोंडाची चव गेलेली आहे, त्याच्यानंतर वास येत नाहीये, तर लगेच डॉक्टरांकडे संपर्क करा. कारण ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात. आणि ही लक्षणं जर का लक्षात आली तर डॉक्टरांकडे आल्यानंतर हाही एक आपला अनुभव आहे, लवकरात लवकर, म्हणजे आपण, मी तुम्हाला सांगितलं ना, दुर्दैवाने 1500 आसपास मृत्यू झालेले आहेत. त्यातले काही मृत्यू तर आपल्याकडे हे रुग्ण अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत, अतिशय शेवटच्या टप्प्यात, म्हणजे काही हालचाल करण्याच्या आतच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. काही लोक ही लक्षणं खूप वाढल्यानंतर आलेले आहेत, पण अनेक जण जे बरे झालेत ते सगळे रुग्ण वेळेमध्ये आले आणि त्यांना वेळेत उपचार सुरू केल्यामुळे हे व्यवस्थित खडखडीत बरे होऊन घरी सुद्धा गेलेले आहेत. या विषाणूवरती औषध नाही हे जरी जागतिक सत्य असलं तरी आपले डॉक्टर ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. त्या सगळ्या डॉक्टरना, ह्या आपल्या युद्धातल्या सैनिकांना जेवढे आपण धन्यवाद देऊ तेवढे थोडे आहेत. वेगवेगळे प्रयोग करतायत, जगभरात सगळ्या डॉक्टरांशी बोलतायत, एकमेकाचे अनुभव एकमेकाशी शेअर करतायत. आणि मग त्यांनी काही औषधाची काढले ठरवलेली आहेत की पटकन, म्हणजे प्रथम प्राथमिक अवस्थेत रुग्ण आल्यानंतर त्याला हा जो व्हायरस आहे तो आणखीन पुढे सरकण्याच्या आत कोणती औषधं दिली तर तिथल्या तिथे त्याचा जो पुढचा दुष्परिणाम करण्याची जी काही ताकद आहे ती रोखू शकतो, त्याच्यावरती एक गाईडलाईन तयार होते. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काय औषधं द्यायची, तिसऱ्या टप्प्यात काय औषधं द्यायची, कोणतं औषध पहिलं द्यायचं, त्यांचं कॉम्बिनेशन कोणतं करायचं, ह्याच्यावरती सगळा अभ्यास आपला हा होतोय आणि त्याला चांगलं यश मिळतंय, नक्की मिळतंय. आणि या अनुभवातून एक लक्षात आलं की डॉक्टर्स तर जागेवर आहेत, औषधं वेळेवरती मिळाली पाहिजेत. ती औषधं आपण वेळेवर मिळवतोय, पण औषधं वेळेवर मिळण्याबरोबरीने पेशंट सुद्धा वेळेवरती मिळाला पाहिजे. म्हणजेच ज्यांना ही लक्षणं आढळतात त्यांनी वेळेत डॉक्टरकडे आलं पाहिजे. आपणही सरकारकडनं आणि महापालिकेकडनं घरोघरी जाऊन हे विकार म्हणा किंबहुना ही लक्षणं म्हणा कोणाला आढळतात का, त्याचा एक मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे काही लाखांमध्ये आजपर्यंत आपण लोकांच्या घरोघरी गेलेलो आहोत. त्यातनं काही लोक आपण जे कदाचित संभाव्य रुग्ण होऊ शकतात कोरोनाचे त्यांना वेळेत बाजूला काढलेलं आहे. त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ऑक्सिजन आपण देतो आहोत. इतर काही त्यांना विकार असतील त्याच्यावरती इलाज आपण करतो आहोत. आपला प्रयत्न हाच आहे की व्हायरस कोणाकडे पोहोचायच्या आत आपण त्याच्याकडे पोहोचून त्याला सुरक्षित ठेवायचं. हे चाललेलं आहे, राज्याकडनं चाललेलं आहे, महापालिकांकडनं चाललेलं आहे. मला खरंच एका गोष्टीचा एक अभिमान आहे की जसं मी आपल्याशी या सगळ्या गोष्टी बोलतोय तसं खास करून ग्रामीण भाग, मग माझा विदर्भ आहे, माझा मराठवाडा आहे, माझा उत्तर महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, शहर तर आहेच आहे, या सगळ्यांनी खूप जिद्दीने या लढाईत उतरलेले आहेत, खूप जिद्दीने. विशेषतः विदर्भ आहे, मराठवाडा आहे, ह्याचा प्रादुर्भाव मराठवाड्यात एक संभाजीनगर ते सुद्धा आता आटोक्यात येते, उत्तर महाराष्ट्रामध्ये मालेगाव ते सुद्धा आता आटोक्यात येते. सुरुवातीला लक्षात येत नाही हे काय होतं, याला सारा ताप तर येतोय, पण समोर काही घटना घडल्या, समोर मृत्यू दुर्दैवाने घडल्यानंतर लक्षात येतं हे गंभीर आहे, ह्या सारसुद्धा ताप नाही आहे, सारसुद्धा खोकला नाही आहे. मग डॉक्टरकडे गेलं पाहिजे, डॉक्टर काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे, आपल्याला वेगळं विलगीकरण कक्षात राहायला पाहिजे, अलगीकरण कक्षात राहायला पाहिजे, हॉस्पिटल्स ही वेगळी केलेली आहेत, कोविड आणि नॉन कोविड असाही विभाग केलेला आहे. पण हा सगळा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये आजही या सगळ्या लोकांनी हा कोविडचा प्रादुर्भाव अतिशय जिद्दीने हा मर्यादित ठेवलेला आहे.
म्हणजे मी काल सहज एका परदेशात असलेल्या आपल्या हिंदुस्थानी डॉक्टर मराठी डॉक्टरशी बोललो. तो आपला मूळचा ग्रामीण भागातला, मला वाटतं जळगाव वगैरेच्या तिथल्या भागातल्या आहेत. त्यांच्याशी मी बोलत असताना त्यांना विचारलं, डॉक्टर साहेब तुमच्या देशात काय चाललेलं आहे. त्यांनी त्यांच्या देशातली परिस्थिती सांगितली आणि मला असं सांगितलं की उद्धवजी, आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने लढतोय ही फार एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी ग्रामीण भागात चौकशी केली उत्तर महाराष्ट्रामध्ये, केस सापडल्यानंतर लगेच आपण काय उपाययोजना करतो, कसं सगळं ते प्रतिबंधित क्षेत्र किंवा काय कसं करतो, ते म्हणाले असे प्रयत्न हे फार महत्वाचे आहेत आणि हे प्रयत्न आपण करतो आहोत. म्हणून हा 1.5 ते 1.5 लाखाचा आकडा जो अपेक्षित किंवा अंदाजित होता तो आपण ह्या 33,000 किंवा काय जो मगाशी आकडा सांगितला तोपर्यंत आपण नियंत्रित ठेवू शकलो. हे सगळेजण तुम्ही हे खरे योद्धे आहात. मग काही जण असं म्हणतात की तुम्ही पॅकेज का नाही दिलं, पॅकेज द्यायला पाहिजे, हे द्यायला पाहिजे, ते द्यायला पाहिजे. अहो सगळं काही देतो, पहिलं जे संकट आपल्या डोक्यावरती घोंगावत आहे ते आरोग्याचं संकट आहे. आरोग्यविषयक जोपर्यंत आपण सुविधा करत नाहीत किंवा आपण उपाययोजना करत नाही तोपर्यंत पॅकेज, आजपर्यंत खूप पॅकेजेस वाटले गेले हो, किती पॅकेजेस आली वाटतात, लाखो कोटींची पॅकेजेस, पॅकेजेस आणि पॅकेजेस. वरती सगळं छान पॅकेज असतं, आपल्याला वाटतं काय पॅकेज आलेलं आहे, उघडल्यानंतर रिकामा खोका, आतमध्ये काहीच नाहीये. हे अशा पोकळ घोषणा करणारं सरकार आहे आपलं महाविकास आघाडीचं सरकार नाहीये. आज आपण ज्या काही गोष्टी करतो आहोत, गोरगरिबांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देण्याची योजना अनेकदा सांगितल्यानंतर केंद्राने मान्य केली, केंद्राला मी धन्यवाद देतो. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांचं काय होणार, त्यांना धान्य देण्याची योजना आलेली आहे. त्यांना इतके दिवस आपण शिजवलेलं अन्न देत होतो तो अजूनही काही ठिकाणी चालू आहे. शिवभोजन योजना, रोजच्या आपल्या लाखाच्या वरती रोज ज्या 10 रुपयामध्ये आपली शिवभोजन योजना होती थाळी, ती 5 रुपयात देतोय. काय कोणतं पॅकेज आहे? ही पॅकेजच्या पलीकडची गोष्ट आहे. पहिल्यांदा अन्न मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. धान्य मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. उपचार मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या ज्या काही आपण योजना करतोय त्या सर्वांसाठी करतोय, सर्व वर्गांसाठी करतोय. ह्या गरिबांसाठी करतोय, मध्यमवर्गीयांसाठी करतोय, श्रीमंतांसाठी करतोय. कारण ही आपली परिस्थिती जरी गोरगरीब अशी असली तरी व्हायरस कोणालाच ओळखत नाही. मग जसं रेशन कार्ड नसलेल्यांकडे आपण धान्य देतो आहोत, तर रेशन कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांनी उपचार कसे करायचे? कारण त्यांची त्यांच्यात हे नव्हतं. मग आपली महात्मा ज्योतिराव फुले जी विमा योजना आहे त्याच्यात आपण आता 100% लोकांना आपण ज्या नोंदणीकृत आपली हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधनं 100% मोफत उपचार हे या सगळ्यांना करून देणार आहोत. काय पॅकेज आहे, कोणतं पॅकेज आहे, घोषित करायचं, जाहिरात करायची का प्रत्यक्ष काम करायचं? आपण देतो आहोत. आजपर्यंत आपण, मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः 5.5 ते 6 लाख परप्रांतीय मजुरांची आपण 3 वेळाच्या अन्नाची सोय करत होतो. 5.5 ते 6 लाख किती खर्च झाला आहे पॅकेज केलं? या सगळ्या राज्यातल्या मजुरांना, इतर राज्यातल्या मजुरांना आपण जा नाही सांगितलं, पण त्यांनाच घरी जायचं होतं, त्यांनाच घरी जायचं होतं. मग घरी जायचं तर कसं करायचं? केंद्राने जाहीर केलं, मी आपण त्यांना त्यांच्याकडे ट्रेन्स मागत होतो, लॉकडाऊनच्या आधी ट्रेन्स मागत होतो की इतर राज्यातले जे काही मजूर आहेत ते इकडे थांबायला तयार नाहीत, त्यांना घरी जाण्याची परवानगी द्या, आम्हाला ट्रेन्स द्या, आम्ही खर्च करतो, त्यांना जाऊ द्या. दुर्दैवाने किंवा काही कारणं असतील त्यावेळेला ती परमिशन मिळाली नाही. आता हे संकट वाढल्यानंतर त्यांना परवानगी दिली गेली, कारण ते सुद्धा फार ते भीषण चित्र होतं. ही साधी साधी लोकं रस्त्यावरनं आपल्या कुटुंब काबिल्यासह चालत चाललेत. ऊन आहे आणि सोयी सगळीकडे कुठे, निर्जन रस्त्यावरती सोयी सुविधा कुठून असणार? मग रस्त्यावरनं कोण चाललेले आहेत, रुळाच्या पटरीवरनं कोण चाललेले आहेत? पण आता केंद्राने जी सोय केल्यानंतर केंद्र सरकार 85% पैसे आपल्याला त्यांनी जाहीर केले ते मिळतील, जसे आजपर्यंत मिळाले तसे तेही मिळतील. पण राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन्स 5 मे ते 23 मे या काळामध्ये सोडलेल्या आहेत, रोज सोडतोय. मी तुमच्याशी बोलतोय त्याही वेळेला कुठली तरी एखादी ट्रेन निघाली असेल. आणि या प्रवासी मजुरांची जी संख्या आहे ही 6 ते 7 लाखाच्या आसपास आजपर्यंत त्यांची आपण सोय केलेली आहे, 6 ते 7 लाखापर्यंत. आणि याच्यासाठी राज्य सरकारने जवळपास 85 कोटी रुपये या व्यवस्थेवरती ट्रेन्सच्या भाड्यापोटी हे दिलेले आहेत. हे पॅकेज आहे, पण 85 कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणजे 85 कोटी आणि वरचे तर मी काय वाचत नाही, पण 85 कोटी आणि काही लाख रुपये दिलेले आहेत.
आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतोय, रोज 80 ट्रेनची मागणी करतोय की आम्हाला, आम्ही सोय करायला तयार आहोत, आम्हाला ट्रेन्स द्या. पण रोजच्या 30 ते 40 म्हणजे अर्ध्या ट्रेन्स आपल्याला रोज मिळत आहेत, अर्ध्या. 80 ट्रेन्स आपण रोज मागतोय, पण 30 ते 40 मिळत आहेत. ट्रेन्स आपली क्षमता आहे, तुम्ही ट्रेन्स आम्हाला द्या. आम्ही आमच्याकडनं सगळ्या ह्या मजुरांची आता आपण नीट व्यवस्था केलेली आहे, त्यांना व्यवस्थित त्यांची नोंदणी करून अत्यंत चांगल्या पद्धतीने, आणि ते सुद्धा घरी परत जाताना आपल्या राज्य सरकारचा जय जयकार करत जात आहेत. महाराष्ट्र सरकार जिंदाबाद, कारण त्यांची आपण इकडे नीट सोय केली. घरी जाण्याची त्यांना मी जे आपण वचन दिलं होतं त्या वचनाप्रमाणे त्यांना घरी पाठवायची सुरुवात केलेली आहे. पैसे त्यांच्याकडनं तिकीट घेतलेलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये काही कळत नव्हतं म्हणजे केंद्राकडनं काय येईल, यांच्याकडनं काय येईल, पण त्याची वाट न बघता आपण खर्च केलेला आहे. एसटीने सुद्धा फार महत्वाचं काम केलेलं आहे, कारण हे सगळे जे काही लोक होती रस्त्याने निघाले होते, त्यांना कल्पनाच नव्हती. जसं एक तो झाला ना जालन्याच्या आसपास, एक तो लोकर ती मजूर रुळावरतीच त्यांना डोळा लागला आणि त्यांच्या अंगावरनं मालगाडी गेली, कारण रस्त्यावरनं जाता येत नाही, भुसावळला जायचंय, रस्ता कसा कळणार, रुळावरनं चला. तर अशी दिशाहीन एक भटकंती चाललेत. त्या सगळ्यांना आपली एसटी जी आहे, एसटीला त्या ह्यांना सुद्धा सगळ्यांनी मी धन्यवाद देतो. त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या लोकांना तिथे त्यांनी उचलून त्यांना ज्या स्टेशनवरती जायचं होतं त्या स्टेशनवरती आपण सोडतो आहोत. काही लोकांना तर एसटीमधून परराज्यामध्ये आपण नेतो आहोत, म्हणजे इथे ट्रेनने तर जातच आहेत, एसटीतून जात आहेत. पण ही सुद्धा संख्या किती आहे, एसटी बसेसच्या आजपर्यंत साधारणतः 5 मे ते 23 मे पर्यंत 32,000 फेऱ्या झालेल्या आहेत. 32,000 फेऱ्या. त्याच्यात जसं ट्रेननी काही 7-8 लाख लोक ही आपण पाठवलेली आहेत, तसं एसटीच्या माध्यमातून आपण 3,80,000 मजुरांना स्टेशनपर्यंत नाहीतर त्यांच्या राज्यापर्यंत आपण पोहोचवलेले आहे. 3,80,000. आणि ह्याही वरती साधारणतः शासनाचा खर्च हा 75 कोटीचा आपण आतापर्यंत केलेला आहे. 75 कोटी. कुठलं पॅकेज पाहिजे तुम्हाला, पॅकेज पाहिजे इतर देशातनं सुद्धा आणि आता इतर राज्यातनं हवाई मार्गे आपल्याकडे काही विद्यार्थी येत आहेत, काही अडकलेले आपली लोक येत आहेत, ह्या सगळ्यांची सोय आपण करतोय. त्यांना बाहेरून येणाऱ्यांना आपण क्वारंटाईनची सोय करतोय. 7 जूनपर्यंत आणखीन 13 फ्लाईट्सने महाराष्ट्रामध्ये वेगळे नागरिक आणखीन येत आहेत. आजच सकाळी माझं आपले पुरी आहेत म्हणजे केंद्रीय सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर, त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांच्याबरोबर सुद्धा बोलताना मी त्यांना तेच सांगितलं की जरा आम्हाला एक अंदाज घेऊ द्या, आम्हाला कोणालाही काही लॉकडाऊन 5 वर्ष आमच्या सरकारने काय केलं, लॉकडाऊन केला हे नाही, हे काय अभिमानाची गोष्ट नाही आहे. आम्हाला हे सगळं सुरू करायचं, उलटं वाढवायचं चांगलं, पण ते वाढवताना खबरदारी घेऊन आम्हाला करायचे. त्याच्यामुळे नेमकं प्रवासी येणार ते कसे येणार, त्यांची खबरदारी तुम्ही काय घेणार, आम्ही काय घ्यायची, एअरपोर्ट सुरू करायचं म्हणजे एअरपोर्टला लागणारा कर्मचारी वर्ग किती लागणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, नक्कीच करायच्या आहेत. आताचा जो काय सीझन आपला हा सुरू होतोय, तो सीझन एकतर शेतीचा होतोय आणि शिक्षणाचा होतोय. शिक्षणाचा सुद्धा समजा आपण अगदी जूनमध्ये शाळा सुरू करतो की नाही करू शकतो आहोत, कॉलेजेस सुरू करतो की नाही करू शकतो आहोत, ह्याच्यासाठी सुद्धा एक अभ्यास गट करून त्यांच्याबरोबर सुद्धा आपला सगळा विचारविनिमय करून त्याही बाबतीत आपण निर्णय घेतो आहोत, नक्की घेणार. शाळा समजा थोड्या पुढे गेल्या तरी शिक्षण कसं चालू ठेवता येईल तेही बघतोय. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय करणार आहे तोही महत्वाचा निर्णय. पण एक गोष्ट नक्की की या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कुठेही अस्वस्थ होऊ नये. तुमच्या सगळ्यांच्या भवितव्याची चिंता ही महाराष्ट्र सरकारला आहे आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निर्णय सुद्धा लवकरात लवकर हा अत्यंत व्यवस्थितपणाने आपण घेतो आहोत. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी आहेत, एका बरोबर एक गोष्टी आपल्या सगळ्याकडे येत आहेत. त्याच्यात कुठेही कुचराई होणारच नाही, अजिबात होणार नाहीये. महाराष्ट्राचं अर्थसंकल्प, आपलं अर्थचक्र, त्याच्याबाबत काय करणार हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जवळपास 50,000 उद्योग आपले सुरू झालेले आहेत, त्याच्यामध्ये अनेक मजूर हे कामावरती आलेले आहेत. रोजगार हमी योजना, त्याच्यामध्ये सुद्धा काही लाखांमध्ये मजूर हे काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. भिवंडी आणि मालेगाव इथला यंत्रमाग सुरू करायला आपण परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर एसटी बसेसची जी सेवा आहे ती जिथे जिथे
ग्रीन झोन मध्ये जे जिल्हे हे ग्रीन झोन मध्ये आहेत त्यांना तूर्त जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आपण एसटीची सेवा सुरू करायला परवानगी दिलेली आहे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात, त्याच्यामुळे ती सुरू करतो आहोत. माल वाहतूक तर सुरू आहेच, पण जसं परराज्यातील कामगार किंवा परराज्यातील लोक आपण पाठवले, मी गेल्या वेळेला उल्लेख केला होता, माझ्या राज्यातली लोक, आपल्या राज्यातली लोक, विदर्भातली आहेत, मराठवाड्यातली आहेत, उत्तर महाराष्ट्र सगळीकडचेच, कोकणातली आहेत, तुम्ही त्यांना पाठवून देता, आम्हाला का नाही पाठवणार? मी तुम्हाला, तुम्ही तर आपले आहात, तुम्हाला मी प्रेमाने आणि हक्कानेच सांगणार, कारण माझा हक्क आहे तुमच्यावरती, तुमचा हक्क आहे माझ्यावरती. तुम्ही सगळेजण तुमच्या आशीर्वादानेच हे तुमच्यासाठी आम्ही करू शकतो आहोत. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपली सुद्धा जी घरी येण्याजाण्याची जी काय एक मागणी आहे ती सुद्धा आपण लवकरात लवकर त्याच्याही बाबतीत एक सुरुवात करतो आहोत, नक्की करतो. पण आत्ताचा हा जो काही काळ आहे, मी काल परवाकडेच एक सोनियाजी आणि इतर सगळ्या पक्षातल्या नेत्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये मी बोललो होतो की पुढच्या 15 दिवसात आपल्याला आपल्या देशाचं खरं चित्र हे समोर येईल, आपण नेमके कुठे आहोत. ह्याचं कारण मोठ्या एका प्रमाणावरती स्थलांतर झालेलं आहे, होत आहे, ह्या राज्यातले त्या राज्यात, त्या राज्यातले ह्या राज्यात, आणि मग प्रत्येक राज्यातल्या आरोग्य सुविधा असतील, इतर काही सुविधा असतील, दुर्दैवाने ह्याच्यातनं कोणी व्हायरस घेऊन गेले असतील, मग हे प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी कशा 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 अशा समोर येतील, त्याच्यानंतर आपल्याला देशाचं चित्र समोर येईल. आणि म्हणून अंतर्गत आपल्या राज्यातली इथल्या जिल्ह्यातली तिथल्या जिल्ह्यात जी काही प्रवासी करणाऱ्यांची इच्छा आहे त्यांना काही प्रमाणात तर आपण मुभा दिलेली आहे, पण मोठ्या प्रमाणावरती मुभा त्याच्यात सुद्धा, जसं हे एवढे लाख लोक आपण बाहेर पाठवले तशी आपली सुद्धा नीट आपण कुठे जाणार, काय जाणार, सुरुवातीचे काही दिवस, रोजचं नाहीये, काही दिवस आपण ह्या गोष्टी करून त्याची सुद्धा परवानगी देण्याचा आपण विचार करतो. काही भागात आपण दुकानं उघडतो आहोत, काही भागात आपण ऑफिसेस उघडतो आहोत, हळूहळू या गोष्टी आपण करतो. म्हणून अर्थचक्र हे मागेही तुम्हाला सांगितलं की 50,000 आसपास उद्योग सुरू झालेत, 70,000 आसपास आपण उद्योग करायला सुरू करायला परवानगी दिलेली आहे, पण प्रत्यक्ष 50,000 सुरू झालेत आणि 6,00,000 कामगार हे राज्यभरात हे कामावरती रुजू झालेले आहेत. चित्रीकरण सुरू करण्यासाठी सुद्धा मी आपल्याला मध्ये आपण वाचलं असाल की नाट्यगृह आहे, नाट्य रंगभूमी आहे आपली, मराठी चित्रपटसृष्टी, त्याच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टी, टीव्हीवरच्या मालिका आहेत, त्यांच्याबरोबर बैठका चालू आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितले की ग्रीन झोनमध्ये आम्हाला पावसाळ्यापूर्वी शूटिंग करायला मिळेल का, आम्ही सगळे नियम, सगळे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचं कटाक्षाने पालन करून, कारण आम्हालाही आमची काळजी आहे, साहजिकच आहे, हे फार महत्वाचं आहे. काळजी फक्त आम्ही कोणी यांनी त्याची घ्यायची याच्यापेक्षा स्वतःची काळजी स्वतः घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी आपण सुरू करायला देतो. चित्रीकरणाला सुरुवात परवानगी देण्याचा आपला विचार चालू आहे. त्याच्यानंतर पोस्ट प्रॉडक्शन म्हणजे डबिंग, एडिटिंग, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मर्यादित स्वरूपात कसं करता येईल, लोकांना बाहेर फिरायला जायला परवानगी कधी देता येईल, आपण काही आउटडोर खेळ सुरू करायला काही परवानगी कशी देऊ शकतो, ह्या सगळ्याचा विचार आपण करतो. म्हणजे कुठेही निगेटिव्ह यांनी जात नाहीये. परवाच खरीप हंगामाच्या तयारीची बैठक आपल्या मंत्रिमंडळाने घेतली आणि त्याच्यामध्ये मग पीक कर्जाचा विचार आला, विम्याची योजना आली, एक नवीन आपण प्रयोग ह्या निमित्ताने करतो आहोत की शेतकऱ्याला बांधावरतीच बी बियाणं, खतं हे कशी उपलब्ध करून देता येतील, कारण आपण पहिल्या दिवसापासून शेतीच्या कामाला कुठे अटकाव केलेला नाहीये, ना शेतीला केला, ना शेतीविषयक म्हणजे अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल त्याला कुठे अटकाव केला, किंवा शेतीला लागणाऱ्या अवजारांनाही कुठे आपण अटकाव केलेला नाहीये. तर शेती ही चालू राहिलीच पाहिजे, अन्नधान्य याचा एक पुरवठा, जगामध्ये कोणतेही संकट आलं तरी शेवटी 2 घासे लागणारच, आणि त्याच्यासाठी आपण त्यांना कुठेही अटकाव केलेला नव्हता. तर शेतकऱ्याची सुद्धा खबरदारी ही आपण घेतो आहोत. कापूस खरेदी हा सुद्धा महत्वाचा विषय अनेक जणांनी मांडला. कापूस खरेदीचं काय, आजपर्यंत आपण साधारणतः 75-80% कापूस खरेदी ही केलेली आहे, नक्कीच केलेली आहे, अजूनही ही चालू आहे, बंद नाही केलेली. मग कापूस खरेदी जशी सुरू आहे, जसं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले माझे सगळे शेतकरी ह्याच्यात जास्तीत जास्त कापूस उत्पादक आहेत, त्यांची जशी आपण एक हे बघतो आहोत, तसं दूध काय करणार, दुधाचं काय करणार, इतर अन्नधान्य जे काय आहे, मका असेल, इतर असेल, काही असेल, हे कसं करणार, त्याच्या बाबतीत म्हणजे पूर्ण विचार करतो आहोत. शिक्षणाच्या बाबतीत करतो आहोत, कृषीच्या बाबतीत करतो आहोत,
अर्थ खात्याच्या बाबतीत करतो आहोत आणि हे करताना आरोग्याचा विचार सुद्धा आपण करतो आहोत, कारण तो महत्त्वाचा आहे, तो महत्त्वाचा आहे. आपण मागे मी तुम्हाला सांगितलं होतं सर सलामत तो पगडी 50, तर पहिलं आपण शाबूत राहायला पाहिजे, त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी करू शकतो. काही ठिकाणी आरोग्य सुविधा आपल्याला वाढवायला लागतात, इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपण तशा परवानग्या दिलेल्या आहेत, विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, उत्तर महाराष्ट्रात, म्हणजे टेस्टिंग लॅब, टेस्ट करण्यास चाचणी केंद्र ही वाढवतो आहोत आणि त्यांना तशा सुविधा आपण वाढून देत आहोत. कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरीत ह्या टेस्ट लॅबसाठी आपण परवानगी दिलेली आहे. त्याच्यासाठी तिकडे मी मागे कोकणात गेलो होतो, सिंधुदुर्गामध्ये मी बोललो होतो की व्हायरॉलॉजी लॅब ही लवकरात लवकर आपण स्थापन करू, तर त्या लॅबला सुद्धा आणि या टेस्टिंगसाठी सुद्धा आपण परवानगी दिलेली आहे. म्हणजे कोकणात सुद्धा आपण ही गोष्ट करतो आहोत. एकूणच काय तर सगळीकडे ह्या गोष्टी सर्व बाजून करतोय. धान खरेदी सुद्धा त्याच्याबाबत संपूर्ण खरेदी करणार, खरेदी कधी करणार, काही कोणाला आम्ही वारंवार नाही सोडत. धानाचं असेल, मक्याचं असेल, याचं असेल, त्याचं असेल, सगळ्या शेतकऱ्यांना आपण आधार देतो आणि आधार देणार आहोत. हे आतापर्यंत सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कुठेही कोणालाही आपण वारंवार सोडत नाही. अजूनही माझं मत प्रामाणिकपणे असंच आहे की हा एक संकटाचा काळ आहे, कोणीही राजकारण करू नये, अजिबात करू नये. राजकारण जर का सुरू केलं, मग तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं, तुम्ही केलं तरी आम्ही नाही करणार, आम्ही नाही करणार, कारण आमच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी आहे, आमच्यावरती महाराष्ट्राची जबाबदारी आणि आमच्यावरती महाराष्ट्राचा विश्वास आहे. जबाबदारी नक्की आहे, पण त्याहीपेक्षा महाराष्ट्राचा विश्वास हा आमच्यावरती जास्त आहे आणि त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही, अजिबात नाही. तुम्ही काही बोला, मी प्रामाणिकपणाने काम करतोय, माझे सहकारी, माझं मंत्रिमंडळ प्रामाणिकपणाने काम करतंय, महाराष्ट्र सरकार प्रामाणिकपणाने काम करतंय. कृपा करून कोणीही ह्याच्यात राजकारण करू नये, कारण मी जे प्रामाणिकपणाने सांगतोय की केंद्र सरकार मदत करतं आहे. काही गोष्टी ज्या आम्हाला उणीवा भासत आहेत, जरूर भासत आहेत, जसं पैशाची बाब आहे, GST मुद्दा आहे, अजूनही पैसे यायचे आहेत, मारू बोंब. इतर काही राज्य सरकारचे पैसे केंद्राकडे अडकलेले आहेत, करू ठणठणाट. सुरुवातीला जसं PPE kit येत नव्हते, औषधाचा काही बाजू अजूनही थोडासा तुटवडा आहे, करू बोंब, करू मारू. रेल्वेचे पैसे अजून आलेले नाहीत, हे अशा नुसत्या जर का गोष्टी आपण बोलायला लागलो तर ही माणुसकी नाहीये, माणुसकी नाहीये. मी मागेही बोललो होतो की आता माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळे जात पात धर्म, सगळे सणवार, आपले उत्सव हे जर का घरातल्या घरात साजरे करणार असतील तरी ते घरात आपण साजरे करतायत. म्हणजे मोठे मोठे उत्सव हे सगळी लोक, आता पुढच्या महिन्यात वारी येते, त्यांच्याही बरोबर माझी बोलणी सुरू आहे, हे सगळे लोक मदत करत असताना फक्त राजकारण म्हणून राजकारण करायचं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभेचं नाहीये, अजिबात नाहीये. ठीक आहे, मी महाराष्ट्र जपतो, महाराष्ट्राची संस्कृती जपतो, महाराष्ट्राचे संस्कार जपतो, म्हणून माझ्या संस्कारात, माझ्या संस्कृतीत या अडचणीच्या वेळेला राजकारण करणं हे बसत नाही. मी राजकारण करणार नाही, अजिबात करणार नाही. लॉकडाऊन 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, 31 तारखेनंतर लॉकडाऊन राहणार की उठणार मला आपल्याला नेमकं सांगायचं आहे. लॉकडाऊन राहणार का उठणार हा नुसता हो किंवा नाही असा विषय नाही आहे. सुरुवातीला जसं मी आपल्याला सगळ्यांना सांगून हळूहळू हळूहळू हळू करत एक एक गोष्टी मी बंद करत गेलो, हळूहळू आपण एक एक गोष्टी बंद करत गेलो. अचानक लॉकडाऊन करणं आणि अचानक लॉकडाऊन उठवणं म्हणजे एकदा पायावर कुऱ्हाड मारली, एका पायावर मारली, दुसऱ्याही पायावर मारा, तसं नाही करायचं. आपल्याला, आपण आता लॉकडाऊनच्या एका या दुसऱ्या तिसऱ्या फेजमध्ये जातो आहोत. कोरोनाचा व्हायरस हा जोरात गुणाकार करायला लागलेला आहे, आणखीन काही केसेस येत्या काही दिवसात वाढणार आहेत. त्या केसेससाठी आपण ह्या मोठ्या फील्ड हॉस्पिटलची आणि इतरत्र सगळीकडे, ठाण्यापासून सगळीकडे सुविधा निर्माण करतो आहोत. डॉक्टर्सना सांगतो आहोत, काही नर्सेस त्यांना सुद्धा मी सांगतो की आपण अजिबात काळजी करू नका, डॉक्टर्स, आरोग्य सेवक, जीवनावश्यक सेवेसाठी जो कर्मचारी वर्ग आहे आपण अजिबात काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांची जबाबदारी घ्यायला महाराष्ट्र सरकार समर्थ आहे, कृपा करून कोणीही आपली कामं सोडून जाऊ नका. तुम्ही तर जाऊ नकाच, आणखीन आपल्याला मदतीला जे कोविड योद्धा आहेत ते सुद्धा येत आहेत, ते सुद्धा येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं लॉकडाऊन अचानक लावणं हे जसं योग्य नाही तसंच लॉकडाऊन अचानक उठवणं, त्याच्यापेक्षा आता लॉकडाऊन हा शब्द वापरू नका, अजिबात नाही. लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवा, आपण हळूहळू आपली जन आपल्या आयुष्याची गाडी ही पूर्वपदावरती आणतो आहोत, हळूहळू, म्हणजे
हळूहळू जसं बंद करत गेलो तसे काही गोष्टी ह्या आपण ओपन करत जातो आणि हे ओपन करताना रिओपन करताना पावलं मात्र अत्यंत खबरदारीने टाकायचे. कोरोनासोबत जगायला शिका म्हणजे काय शिकायचं तर पुढचे काही दिवस काही महिने करायचे आपल्याला मास्क घालूनच समाजात फिरावं लागेल. आपले हात हे सतत धूत राहावेच लागतील, हात धूत राहावे लागतील. त्याच्यात साहजिकच आहे, बाहेर गेल्यानंतर सॅनिटायझरची बाटली ही आपल्या जवळ बाळगणं आलं. मोबाईल फोन करायची इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण सॅनिटायझर हा लागणार. हात स्वच्छ धूत राहणे, सतत तोंडाला हात न लावणे, त्याच्यानंतर एकमेकापासून थोडं अंतर राहणे, खोकताना शिंकताना काळजी घेणे, रस्त्यावरती थुकू नये, या सगळ्या गोष्टी. म्हणजे कोरोनानंतरचं जग कसं असेल तर कोरोनानंतरचं जग हे असं असेल. कोरोना हा कदाचित काही चांगल्या गोष्टी पण आपल्याला शिकवेल, म्हणजे स्वतःची काळजी कशी घेणं, जे आजपर्यंत आपण बाळगतच नव्हतो. काम 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 एवढं काम करायचो की त्याच्यामध्ये त्या ताणतणावामध्ये कधी मधुमेह होतोय, कधी रक्तदाब वाढतोय, कधी काय होतंय. ह्या कोरोनानी मी म्हणेन थोडंसं कोरोनाकडे आपण पॉझिटिव्हली बघूया. काय शिकवलं कोरोनानी, जगायचं कसं, स्वतःची काळजी घ्यायची कशी, स्वच्छता टापटीप पाळायची कशी, एकमेकापासून थोडंसं एक आदराने अंतर ठेवून राहायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी कोरोना आपल्याला शिकवतोय. या जर का आपण शिकणार नसू तर कोरोनाचं संकट तर जाईल, नक्की जाणार, नक्की घालवणार, पण त्याच्याही पुढे वेगळं संकट आलं तर काय. म्हणून ही हे जे संकट आहे ही इष्टापत्ती मानून आपण आपल्या आयुष्याला एक वळण देऊया. काही गोष्टी करताना जसं इलाज नसतो हाही भाग आहे. तुम्ही म्हणाले बोलायला सोपं आहे, हो करायला काय, पण ह्याही गोष्टी आपण पुढे प्लॅनिंग म्हणून काय करता येईल तोही विचार करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन हा आपण हळूहळू नक्की उठवायला लागलेलो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, उद्योगधंद्यामध्ये 70,000 परवानगी दिले, 50,000 उगडले गेलेत, 5-5.5 लाख लोक कामावर आलेत. रोजगार हमी योजनेत जवळपास 6-7 लाख मजूर कामावरती आलेत. काही ऑफिसेस उघडतोय, काही भागामध्ये दुकानं उघडतो आहोत. मुंबईमध्ये सुद्धा हळूवार काही गोष्टी आपण आता हळूहळू उघडायला सुरुवात करतो आहोत. म्हणजे आता लॉकडाऊन हा शब्द बाजूला ठेवा, हळूहळू आपण काय उघडत जाणार त्याची यादी ही मी आपल्याला देत जाईन. पण ती दिल्यानंतर एक अट माझी राहणार आहे की मी तुम्हाला म्हणजे सरकारने परवानगी दिल्यानंतर आम्ही बघणार, गर्दी झाली तर दुर्दैवाने परत बंद करावं लागेल. गर्दी नाही करायची, अजिबात गर्दी करायची नाही, सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळणार. अगदी एखादं दुकान उघडलं म्हणजे झुंबड केली पाहिजे नाही, एकदा उघडलं की पुन्हा बंद होता कामा नये ह्याची खबरदारी सरकारने आणि सरकारपेक्षाही तुम्ही घ्यायची आहे. एक अंतर ठेवा, लाईन लावा, आणि जे काय आपलं आयुष्य सुरळीत सुरू होते ते सुरळीत असंच चालू ठेवा. आणि त्याच्यासाठी मला खात्री आहे जसं सहकार्य तुम्ही आजपर्यंत दिलेलं आहे तसंच सहकार्य या पुढे सुद्धा जनजीवनाची गाडी ही परत आपल्या एका रुळावरती आणण्यासाठी आपण सगळे मदत कराल. अजूनही येते काही दिवस कोणतेही धार्मिक उत्सव सणवार राजकीय सामाजिक सभा समारंभ गर्दी करणं याला ही बंदी आहेच. आपण सर्व धर्मियांनी आजपर्यंत जे मला सहकार्य केलेले, सरकारला सहकार्य केलेले आहेत, आपले सगळे सणवार उत्सव हे घरातनं साजरे करा. आणि प्रत्येकाने आपापल्या ईश्वराकडे, अगदी मुसलमानाने म्हणून आपल्या अल्लाकडे, ख्रिश्चनाने म्हणून आपल्या जीझसकडे, सगळ्यांनी प्रार्थना करा की लवकरात लवकर हे जग ग्रासून ज्यांनी या संकटाने टाकलेले आहे त्या संकटाला नष्ट करून आम्हाला सुखाचे आनंदाचे आणि निरोगी आरोग्याचे दिवस आयुष्य पुन्हा एकदा जगायला मिळो ही प्रार्थना करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.